बालकवींच्या कविता पाठ नाही तसं 50 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात क्वचितच घर होत. अशा या बालकवींची म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची 5 मे रोजी पुण्यतिथी. कोकणगावच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली. त्र्यंबक बापूजी ठोंबरे म्हणजेच बालकवी. बालकवींच्या फुलराणी, संध्या रजनी, तारकांचं गाणं, अरुण, आनंदी आनंद, निर्जरास, श्रावण मास यासारख्या कवितांनी मराठी काव्य रसिकांना संमोहित केलं. बालकवींच्या एकूण कवितांमध्ये उदासीनता व्यक्त करणाऱ्या 12 ते 13 कविता आहेत. कवी बाळे, पाखरास, दुबळे तारू, यमाचे दूत, निराशा, पारवा, शून्य मनाचा घुमट, काळाचे लेख, खेड्यातली रात्र, संशय, हृदयाची गुंतागुंत, जिज्ञासू, बालविहक या कविता त्यापैकीच होत. बालकवींच्या निसर्ग कविता पाठ नाही तसं 50 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात क्वचितच घर होतं. त्या काळात सेव हा पर्याय नव्हता. जे काही होतं ते पाठांतर. त्यामुळेच श्रावण संपत आला की बालकवी आठवतात. त्यांचा इंद्रधनू आठवतो. त्यांची आनंदी आनंदगडे धडाधडा पाठ म्हटली जाते. जीवनाचा आनंद बालकवींना सर्वत्र दिसला. वाहणाऱ्या वाऱ्यांवर, दशदिशात आणि जगातसुद्धा. आणि एवढा सगळा आनंद जीवनात अनुभवल्यानंतर तो शिल्लकही राहिला. द्वेष संपला, मत्सर गेला आणि जिकडे तिकडे आनंद उरला. बालकवींचं जीवन किती सुंदर होतं याची ही कविता म्हणजे साक्ष आहे. बालकवींच्या कवितेमध्ये निसर्ग वर्णनावर विशेष भर देण्यात आला आहे. निसर्गामध्ये त्यांना मानवी चैतन्याचा प्रत्यय येतो. नादमाधुर्य हे त्यांच्या कवितेचं आणखी एक वैशिष्ट्य सांगितलं जातं. बालकवींना निसर्गाविषयी वाटणारं प्रेम आणि प्रेमाचा त्यांनी आपल्या काव्यातून घडवलेला आविष्कार यामुळेच त्यांना निसर्ग कवी म्हटलं जातं. म्हणूनच फुलराणीचं वर्णन करताना बालकवी म्हणतात, हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती. 5 मे 1918 रोजी बालकवींचं अल्पवयातच अपघाती निधन झालं. कोकणगावच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली. ब्युरो न्यूज कोकणगाव, सिंधुदुर्ग.